काँग्रेस अध्यक्ष होण्याचा राहुल गांधींचा मार्ग आता मोकळा झालाय. सातत्यानं होणाऱ्या पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतील. यासाठी राहुल यांची बलस्थानं काय आहे, त्यांचे कच्चे दुवे कोणते, यांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. अखेर काँग्रेसच्या युवराजांचा राज्याभिषेक झालाय. तब्बल 19 वर्षानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळालाय. राहुल गांधींच्या उमेदवारीला विरोध करणारे पुनावालांसारखे अपवादानच. बाकी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी राहुल गांधींच्या निवडीला अनुमोदन दिलं. 2019 निवडणुकीचं आव्हान मोठं आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला, राज्य आमच्या हातातून गेली, त्यामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्याचं मोठं आव्हान तर आहेच. ज्याप्रमाणे 1977 इंदिराजी आणि संजय गांधी यांनी ते आव्हान स्वीकारलं, तसंच मला खात्री आहे की राहुलजी हे आव्हान स्वीकारतील आणि पक्षाला नवी उभारी देतील. 18 के बाद 19वा साल हो गया है. सोनिया जी ने जिस तरह हमारे कांग्रेस की फैमिली को संभाला है, उसका तो शब्द से हम अप्रिशिएट नहीं कर सकते. हमारे दिल में उनकी सब बात छुपी हुई है. और उनके बाद आज राहुल जी का नाम वहाँ आ रहा है, हमें बहुत खुशी है. अगर प्रधानमंत्री के पास कोई मुद्दा नहीं है अपने चुनाव जीतने के लिए अपने ही प्रदेश गुजरात में, कि वो हमारी अंदरूनी मामलों की चर्चा वहाँ करें. हम लोग सब 2013 से जब हमने इनको उपाध्यक्ष चुना था, तब से हम चाहते थे कि ये हमारे अध्यक्ष बने. हर साल बार बार हम इनको कह रहे हैं कि प्रक्रिया शुरू की जाए. अब है, हम लोग खुश हैं. 2 दशकांपूर्वी गलित गात्र झालेल्या काँग्रेसला सोनिया गांधींनी उभारी दिली, पण सध्याच्या घडीला काँग्रेस देशात फक्त 5 राज्यापुरती उरली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या युवराजांसाठी वाट बिकट आहे. नवे कार्यकर्ते आणि जुन्या नेत्यांची सांगड घालणं, पक्षाला आक्रमक विरोधी पक्ष म्हणून उभं करणं, अवघ्या 5 राज्यांपुरत्या उरलेल्या काँग्रेस पक्षाबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणं, निवडणुकीत अपयश आल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात आणि ओडिशात पक्षाला पुनरुज्जीवित करणं, 2019 लोकसभा निवडणुकीला 16 महिने राहिल्यानं इतर राज्यात पक्षबांधणी मजबूत करून युतीचा आढावा घेणं ही राहुल गांधींसमोरची काही प्रमुख आव्हानं आहेत. या सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी काही बलस्थानं राहुल यांच्या बाजून आहेत. राहुल गांधी 85 जवळ पोहोचले असले तरी काँग्रेसच्या तरुण फळीचा मोठा पाठिंबा राहुल यांना आहे. गांधी घराण्याचा वारसदार असल्यानं गांधी घराण्याशी निष्ठावंत असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पाठबळ राहुल यांना आहे. युवकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे. कुठल्याही विशिष्ट समाजाच्या बाजूनं किंवा विरोधी अशी राहुल गांधींची प्रतिमा नाही. मेहनत आणि प्रयोग करण्याची त्यांची तयारी आहे. लोकशाही पद्धतीनं काम करण्याला त्यांची पसंती असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधींच्या उणीवा: राहुल गांधींकडे निर्णय क्षमतेचा अभाव असल्याची टीका नेहमीच होते. महत्वाचं म्हणजे सरकारमधलं कुठलंही पद किंवा प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव नाही. सरकारमध्ये काम करण्याची अनिच्छा वारंवार दिसून आली आहे. वादग्रस्त विधानांमुळे राहुल गांधी अडचणीत आलेत. पक्षबांधणीचा अजून पुरेसा अंदाज नाही. राहुल गांधींच्या भाषणात अजून परिपक्वपणा नाही अशी टीकाही त्यांच्यावर होते. त्याचबरोबर राहुल गांधींवर घराणेशाहीचा आरोप होतच राहणार. आतापर्यंत प्रियांका गांधींनी भावाला कायमच मदत किंवा प्रसंगी त्यागही केलाय, पण भविष्यात राहुलचं नेतृत्व अपयशी झालंच तर प्रियांका हेच काँग्रेसचं ब्रह्मास्त्र असेल. राजीव गांधी भारतीय राजकारणात आले त्यावेळी सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने होती, पण राहुल यांच्यासाठी पुढचा प्रवास खडतर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2013 राहुल गांधी उपाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचा आतापर्यंत 27 निवडणुकांमध्ये पराभव झालाय. त्यामधून काँग्रेसला बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी राहुल यांच्या खांद्यावर आहे. इंदिरा गांधी काय किंवा सोनिया गांधी काय, दोघींनी पक्ष अस्तित्वासाठी झगडत असताना त्याला उभारी देऊन यशापर्यंत पोहोचवलंय. राहुल गांधींपुढे आज तेच आव्हान आहे. त्यात ते यशस्वी ठरले तर काँग्रेसला भविष्यात आच्छेदिन येतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.